रियान मी तुला एक गोष्ट सांगणार आहे ही गोष्ट आहे का कावळ्याची कावळा तुला माहितीच आहे कावळा किती हुशार प्राणी असतो माहिती आहे का? कावळ्याला वन टू थ्री फोरसुद्धा मोजता येतात असा हुशार कावळा एकदा उडत जात असतो सकाळी खाऊन पिऊन उडायला लागतो ला आणि उडता उडता हळूहळू दुपार होते दुपार झाल्यानंतर त्याला खूप तहान लागते आणि मग तो पाणी शोधायला लागतो त्याला खूप तहान लागले म्हणून तर म्हणून आज आपण ही थ्रष्टिक क्राव क्रो ही गोष्ट पाहूया कावळ्याची मग तो कावळा इकडे तिकडे उन्हात पाणी शोधायला लागतो त्याला पाणी कुठे दिसत नाही आता काय करावं बरं तो विचार करायला लागतो आणि मग इकडे तिकडे पाहता पाहता त्याला एक ठिकाणी एक पाण्याचा रांजण भरलेला दिसतो आणि त्या रांजणात जाऊन तो पाहतो हो, तर ते पाणी खूप खोल असतं त्या रांजणामध्ये रांजण म्हणजे एक बेसल असतं हो भांडं असतं त्याच्यात पाणी असतं ते खूप खोल असतं आणि कावळ्याची चोच काही तिथे जात नाही म्हणून कावळा काय करतो तर आजूबाजूला पडलेले दगड त्या वेसलमध्ये म्हणजे त्या भांड्यामध्ये टाकतो आणि ते पाणी वर येतं आणि मग तो कावळा पितो आणि पिल्यानंतर कावळ्याला खूप बरं वाटतं आणि उन्हाळ्याचा त्याला एकदम आनंद होतो पाणी पाणी तहान लागल्यावर कसं होतं आपल्याला आणि पाणी मिळाल्यावर बरं वाटतं की नाही आणि मग कावळा पुन्हा ताजा तवाना होतो आणि पुन्हा उडायला लागतो आणि मग तो त्याच्या परत घरट्याकडे जो फिरायला बाहेर पडलेला असतो अन्न शोधायला तो हळूहळू त्याच्या घरट्याकडे तो, तो, तो परत जातो अशी काय गोष्ट आहे आवडली का तो